हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आय चॅनल च तर पोहा इंटरडिओसाठी आपल्याला बँक नटीसाठी ट्रेड प्लॅन कशा प्रकार करायचा आहे जसं तुम्ही चार दिवसापूर्वीपासून पाहता की मार्केटमध्ये कंटिन्युअसली या ठिकाणी हॉल्टायला मार्केट आलेलं आपल्याला पाहायला मिळते जसं की आजच्या मार्केटमध्ये मार्केट गॅप ओपन झालं मार्केटमध्ये एक थोडंसं सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळालं परत मार्केटमध्ये एक थोडीशी रिकव्हरी आपल्याला आलेली पाहायला मिळाली आणि मार्केट एक थोडंसं पॉझिटिव्ह कॅन्डलमध्ये क्लोज झालेलं आहे भले तुम्हाला ह्या ठिकाणी मार्केट कंटिन्युअसली रेडमध्ये या ठिकाणी क्लोज झालेला दिसतंय पण मार्केट तुम्ही पाहता की जवळजवळ मित्रांनो लास्ट फोर डेजमध्ये मार्केट जवळजवळ वन थाउजंड प्लस पॉईंट या ठिकाणी रॅली अप साईडला मुवमेंट झालेलं आहे जर मार्केट जर डोळे फोर थाउजंड फाय हंड्रेडच्या डाऊन या ठिकाणी जर ओपन झालं तर मार्केटमध्ये आपल्याला पॅनिक सेलिंग आलेली पाहायला मिळू शकते जे की पॅनिक सेलिंग आपल्याला होऊ शकतं ही फोर थाउजंड थ्री थ्री हंड्रेड प सॉरी फोर्टी थाउजंडपर्यंत या ठिकाणी आपल्याला आलेली पाहायला मिळू शकते आणि जे नंतर जे आहे uh, ती फोर्टी टू थाउजंड फाय हंड्रेडच्या ह्या ठिकाणी जोनमध्ये प्राईज ही ट्रेंड लाईन ला, जी आहे ही या ठिकाणी टेस्ट केल्याला आलेली पाहायला मिळू शकते तर मार्केटसाठी जे आपल्याला एक मेजर रेजिस्टन्स आहे फोर्टी थाउजंड सिक्स हंड्रेड आपण सांगितला होता मार्केट या ठिकाणी कंटिन्युअसली या ठिकाणी ह्या लेवलला रिस्पेक्ट करत आहे आणि तुम्ही पाहता की प्राईज ही या ठिकाणी आहे कंटिन्युअसली फोर्टी थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी थ्रीला या ठिकाणी रिस्पेक्ट करून या ठिकाणी होल्ड करत आहे मार्केट जर मार्केटमध्ये या ठिकाणी अजून जर या ठिकाणी एक दोन दिवस जर मार्केट या ठिकाणी होल्ड झाला मित्रांनो होल्ड झाल्यानंतर जर फोर्टी थाउजंड एट हंड्रेड थर्टी जर लेवल अपसाईला जर ब्रेकआउट करत असेल तर मार्केटमध्ये आपल्याला फोर्टी फोर थाउजंड अपसाईडला लेवल पाहायला मिळेल नंतरची लेवल असेल ती फोर्टी फोर थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी सिक्स अशा प्रकारे या ठिकाणी अपसाईडला मुवमेंट आलेली पाहायला मिळू शकते मॅक्झिमम जे आपल्याला एक जी बाउन्स आहे म्हणजे ही एक शार्प सेलिंग जी मध्ये आलेली पाहायला मिळाले आहे ते आपल्याला लक्षात घ्या मॅक्झिमम जे आहे या ठिकाणी फोर्टी फोर एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे प्राइस या ठिकाणी रेजिस्टन्स गुण या ठिकाणी रिकवर म्हणजे रिटर्न ह्या ठिकाणी सेलिंग आलेली आपल्याला पाहायला मिळू शकते लक्षात घ्या मेजर जी प्राईससाठी जी झोन आहे हा फोर्टी फोर थाउजंड फाय हंड्रेड टू फोर्टी थाउजंड फाय हंड्रेड फोर्टी थाउजंड फाय हंड्रेड टू फोर्टी फोर थाउजंड हा या ठिकाणी प्राइस या ठिकाणी हॉलिटिटी करण्याची शक्यता आहे ह्या ठिकाणी हॉलिटिटी करल टाईम वाज करेशन आणि अन टाइम वाज पूर्ण झाल्यानंतर प्राईजमध्ये एक आपल्याला ट्रेंड डिसाइडेड मुवमेंट मिळालं चाल तर पहा इंटरडेसाठी आपल्याला ट्रेड प्लॅन कशा प्रकारे करायचं आहे जसं की तुम्ही पाहता इंटरडेमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची मुवमेंट मिळणार नाही ज्या मित्रांनी या ठिकाणी पोझिशनली ट्रेड घेतलेला आहे पोझिशनली जेव्हा मार्केट अप ट्रेडमध्ये जात असतो तेव्हा मार्केटसाठी गॅप ऑफ गॅप ओपन होत जात असतं तेव्हा इंटरडेमध्ये काय होतं मार्केट गॅप ओपन झाल्यामुळे इंटरडे ट्रेडरला ती प्राईज मुवमेंट पटकन हातात येत नाही जर मार्केटच्या या ठिकाणी फ्लॅट ओपन झालं आणि एखादा एरियाचा त्या ठिकाणी ब्रेक करत असेल तर प्राईजमध्ये एक बिग मुवमेंट येण्याची शक्यता असते पण मार्केट काय करता गॅप ओपन झालं की जे मार्केटमध्ये काही थोडाफारची प्रॉफिट आपल्याला मिळणार असतं तो त्या ठिकाणी मू निघून जातो आणि त्या ठिकाणी आपल्याला एक बेस्ट ट्रेडाड्यासाठी फाइंड आउट करणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड जातं तर जसं की तुम्ही चार फोर डेज झालं मार्केट एक ह्या ठिकाणी ट्रेंड लाईन या ठिकाणी बनवसा साईडला गेलेला आहे तर होऊ शकतो मार्केट जर या ठिकाणी फोर्टी थ्री थाउजंड फाय हंड्रेडच्या जसं मध्ये या ठिकाणी गॅप डाऊन जर ओपन झालं फाय हंड्रेडच्या खाली तर मार्केटमध्ये आपल्याला डाऊन साईडची मुवमेंट या ठिकाणी आलेली पाहिला मिळते जे की फोर्टी थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी थ्री फोर्टी थ्री थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी सिक्सपर्यंत या ठिकाणी डाऊन फॉल आलेला पाहायला शकतो होऊ शकतं ही जर एरिया फोर्टी थाउजंड टू हंड्रेडच्या जर खाली या ठिकाणी प्राईस जवळपास जर आली आणि हा जर एरिया ब्रेकडाऊन करत असेल तर प्राईजमध्ये परत नंतर तुम्हाला पॅनिक सेलिंग आलेला पाहायला मिळेल होऊ शकते ही जी प्राईज जी आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी रिस्पेक्ट करणार नाही हाय लो जे आहे या ठिकाणी ब्रेकडाऊन झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो लक्षात घ्या कंटिन्युअसली मार्केटमध्ये होला टाईल मार्केट या ठिकाणी होऊन या ठिकाणी क्लोज झालेला आहे तर मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचे फोर डेज झालं मूव्हट आलेली नाही तर मार्केटमध्ये एक बिग मुव्हमेंट या ठिकाणी पेंडिंग आहे होऊ शकते या ठिकाणी एक रेड कॅन्डल आपल्याला पाहायला मिळेल डेली चार्टवर किंवा मार्केटमध्ये एक थोडंसं अपसाईडच्या या ठिकाणी मुवमेंट आलेली आपल्याला प्राईजमध्ये बिग कॅन्डल आपल्याला आलेली पाहायला मिळू शकते कारण मार्केटमध्ये ना ट्रेडर प्रेडर अशा प्रकारे प्रेशन झालं आहे ना बाईंगमध्ये प्रॉफिट मिळणार ना सेलिंगमध्ये प्रॉफिट मिळणार पोजिशन ह्या ठिकाणी ट्रेड चालू आहे तर आपल्याला या ठिकाणी थोडंसं केअरफुली ट्रेड करायचं तर आपल्याला ट्रेड प्लॅनिंगचे प्रकार राहील जर मार्केट फोर्टी थाउजंड फाय हंड्रेडच्या जर खाली या ठिकाणी ओपन झालं आणि ओपन झालं तर डायरेक्ट मार्केट या ठिकाणी पॅनिक सेलिंग प्राईजमध्ये बिग फॉल या ठिकाणी प्राईजमध्ये जायला आपल्याला पाहायला मिळू शकतो जर मार्केट जर फोर्टी थाउजंड फाय हंड्रेड टू सिक्स हंड्रेडच्या झोनमध्ये या ठिकाणी ओपन होऊन जर मार्केट फोर्टी थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी फोर जर या ठिकाणी अपसाईडला ब्रेकआउट करत असेल तर प्राईजमध्ये जे नेक्स्ट टार्गेट राहतील फोर्टी थाउजंड सेवन हंड्रेड सेवेंटी सेवन फोर्थी थाउजंड एट हंड्रेड फोर्टी फोर फोर्टी थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी सिक्स आणि नंतर फोर्टी फोर थाउजंड फिफ्टी अशा प्रकार या ठिकाणी अपसाईडला टार्गेट आलेले आपल्याला आलेले पाहायला मिळू शकतात लक्षात या प्राईजसाठी जे फोर थाउजंड फोर हंड्रेड टू सिक्स हंड्रेड हा मेजर झोन आहे प्राईज ह्या ठिकाणी जर एक दिवस आजून जर होल्ड करत असेल हा झोन ह्या ठिकाणी होल्ड करून जर अपसाईडला ब्रेकआउट मिळत असेल तर प्राईजमध्ये एक बेस्ट मुवमेंट आपल्याला Uh, पाहायला मिळू शकते तर जर मार्केट जर जास्त अप होऊन झालं फोर्टी फोर थाउजंडच्या लेवलच्या हो आसपास आणि या ठिकाणी जर एखादा शूटिंग स्टार वगैरे हो या ठिकाणी जर मिळाली किंवा या ठिकाणी प्रायजेक्शन आपण या ठिकाणी पाहून आपण निगेटिव्ह साईडला ट्रेड प्लॅन करू शकतो आहे जर मार्केट जर फ्लॅट ओपन झालं तर या ठिकाणी आपण फोर्टी थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी फोरच्यावरती या ठिकाणी प्राईजमध्ये एक थोडीशी मूवमेंट आपल्याला आलेली पाहायला मिळू शकते जर मार्केट कॅप डाऊन ओपन झालं तर सेलिंगसाठी से आपला प्लॅन राहील जर होला टाईल गेल तर थोडंसं वेट करा प्राईजमध्ये या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मुवमेंट बनणार नाही कारण एक्सपायरी जवळ आलेल्या फोर्टी थ्री थाउजंड फाय हंड्रेडची कॉल या ठिकाणी आणि पुट या ठिकाणी मॅक्झिमम शॉर्ट होतील आणि मार्केटमध्ये एक वन डे अजून या ठिकाणी कॉलचे आणि पुट रायरच्या या ठिकाणी पोझिशन बनतील आणि आपल्याला एक एक्सपायरीसाठी एक बेस्ट या ठिकाणी मिळू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल सस्क्राईब करायला विसरू नका ज्या मित्रांनी आपलं डिमॅट अकाउंट ओपन केलं नाही त्यांना दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील दिली लिंकसोबत आपण फ्री ऑफ आप कॉस्ट अकाउंट ओपन करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद